संघ जर एवढा मजबूर होऊन खाली येऊन तुम्हाला खालून वरती ओरडते आणि तुम्ही त्या जर त्यानंतर जर नजरअंदाज करतात तर ते मान्य नाही। बँक ऑफ इंडिया विरोधात प्रहार दिव्यांग संघटना आक्रमक, बँक कर्मचाऱ्यांना उन्हामध्ये बोलावून प्रहार संघटनेच्या अपंग कार्यकर्त्यांनी धरले धारेवर। महानगरपालिकेच्या शेजारी बँक ऑफ इंडिया ही बँक नवीन इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आली असून पहिल्या मजल्यावर असल्याने दिव्यांग बांधवांना चढ उतार करणे अवघड होऊन बसलंय। लिफ्ट व रॅम्प सुविधा उपलब्ध नसल्याने भर उन्हामध्ये दिवसभर उभे राहावे लागत आहे। याकडे बँक अधिकारी मात्र दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले। या संदर्भात दिनांक 25 मे 2023 रोजी बँक ऑफ इंडिया येथे दिव्यांग यांनी आक्रमक पवित्रा हाती घेतला होता। याकडे बँक अधिकाऱ्यांनी दिव्यांगांना लिफ्ट व रॅम्प यांची सेवा लवकरात लवकर उपलब्ध करावी अशी मागणी करत आहेत। शासकीय गाईडलाईन्सनुसार बँक ऑफ इंडिया इथे अपंगांसाठी रॅम्प किंवा लिफ्टची व्यवस्था नाही, तसंच विकलांग जे खाली येतात त्यांना सोयीसुविधा दिली जात नाही। हे असे आमच्या निदर्शनात आल्यानुसार आम्ही माननीय कलेक्टर साहेब व बँक ऑफिसर यांच्याकडे आम्ही मागणी करत आहोत की अशा बँकेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। या आमच्या महापालकपूर तालुक्यातील अपंगांच्या वतीने शासनाकडे मागणी करीत आहोत। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।